आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. नमस्कार. आत्ता सध्याला पिंपरी चिंचवडचे जे काही पर्यावरणाचे प्रश्न आहेत त्यामध्ये आपण 5 तत्वांवरती, ज्याला आपण पंचमहाभूत होतो, त्याच्यामध्ये आपण काम सुरू करतो आहे आणि त्याच्याबाबत लोकांना सुरुवातीला त्याची माहिती व्हावी यासाठी आपण वेगवेगळे सेशन्स हे करतो आहे आणि त्यातलाच आज एक भाग आहे तो म्हणजे आपल्या जलतत्वाचा. आणि जलतत्वामध्ये मुख्यतः पाण्यावरती आपण म्हणजे सगळा भर असतो आणि त्याच्यासाठीच आपण आज उपेंद्रदादा धोंडे यांना आपण सरांना आमंत्रित केलेलं आहे आणि ते सहज जलबोध नावाचं एक अभियान पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे चालवतं आणि त्याची टॅगलाईनच आहे की अवघा महाराष्ट्र आपण जलसाक्षर करूया. तर थोडक्यात जलसाक्षरतेवरती दादांचं काम असतं. आता मी थोडक्यात दादांची ओळख करून देतो. तर दादा हे भूजल विभागामध्ये भूजल वैज्ञानिक म्हणून वरिष्ठ पदावरती कार्यरत आहेत. दादा हे महाराष्ट्राचे पहिले भूजल वैज्ञानिक आहे ज्यांनी मराठी या विषया यामध्ये अनेक पुस्तकं लिहिली आहेत. त्याच्यामध्ये जे आपण आतल्या पोस्टरमध्ये देखील आपण ऐकले की शहरी नद्यांचा जल आक्रोश हे एक दादांचं खूप महत्त्वाचं पुस्तक आहे. ठीक आहे. वृक्षप्रेमी आणि पर्यावरण रक्षणासाठी दादांनी निसर्गबेट नावाची एक संकल्पना आहे. तुम्ही जेव्हा ही पुस्तकं वाचाल तुम्हाला त्याच्यातलं म्हणजे एक करेक्ट वृक्षारोपणाची पद्धत काय असते त्यासाठी हे निसर्गबेट संकल्पना काय ही निसर्गरक्षकांसाठी आणि वृक्षप्रेमींसाठी हे दिलेली एक पर्वणी आहे. त्याच्यानंतरनं स्त्रीस्तरीय पुनर्भरण म्हणजे ग्राउंड वॉटर रिचार्ज करण्याच्या ज्या काही पद्धती आहेत त्याच्यावरती भर दिलेला आहे. आणि बाकीचं जल आराखडा निर्माण जे आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जल आराखड्याची जी सगळी कामं चालली आहेत त्याच्यामध्ये तांत्रिकता आणि करेक्टनेस कसं आणायचं त्याच्यासाठी दादांचं बरंच मोठं योगदान आहे. आणि आता गोखले इन्स्टिट्यूट बरोबर देखील बरेचसे आता जल आराखड्याचे कार्यक्रम चालू आहेत त्याबरोबर. आणि कंटिन्युअस दादा जरी सरकारी नोकरीमध्ये असले तरी महाराष्ट्राच्या जलप्रबोधनासाठी किंवा सहज जलबोधसाठी दादा वैयक्तिक वेळ देत असतात. वेगवेगळे सेशन्स आणि फेसबुकच्या लिखाणातनं दादांचं लिखाण चालू असतं. तर मी दादांना सेशन कंटिन्यू करायला सांगतो. दादा ओ टू यू. नमस्कार. सर्वप्रथम आजच्या या ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजक प्रशांतजी यांनी आजचा हा विषय पिंपरी चिंचवड शहराचे जलभविष्य या विषयावरती बोलण्यासाठी मला जी विनंती केली त्याकरता त्यांचे धन्यवाद. मुळात पिंपरी चिंचवड शहराचे जलभविष्य हा विषय जो आहे इतका मोठा विषय आहे की तो एका तासामध्ये मांडणं जवळपास अशक्य म्हणता येईल. आणि यामध्ये पिंपरी चिंचवड शहराचं भूजल भविष्य असा जर विषय घ्यायचा म्हटलं तर ते सुद्धा तासाभराच्या अवधीमध्ये मांडणं अशक्य आहे. आणि म्हणून आजचा जो विषयाचं टायटल जरी पिंपरी चिंचवड शहराचे जल भविष्य असं असलं तरी देखील आजच्या या संबोधनाचा मुख्य उद्देश हा आहे की जे कोणी दर्शक श्रोते आज ऑनलाईन उपलब्ध आहेत आणि जे हा कार्यक्रम रेकॉर्डिंग स्वरूपामध्ये पुढे पाहतील त्यांना आपल्या शहराकडे पाहण्याची जी दृष्टी आहे त्यामध्ये भूजल वैज्ञानिकाच्या नजरेतनं शहर कसं पाहावं हे समजण्यासाठी मदत होईल असं मला वाटतं. आत्तापर्यंत आपण सगळी मंडळी जी आहात ती निश्चितपणे पर्यावरण प्रेमी जनजागरूक अशी मंडळी आहात आणि हे याच्यावरून दिसतं की आज तुम्ही हा विषय ऐकण्यासाठी मुद्दामहून वेळ काढलाय. अर्थातच असा वेळ काढून असा हा विषय ऐकायला बसणं हीच मला असं वाटतं की जागरूकतेच्या दृष्टीनं टाकलेलं पहिलं पाऊल असतं. त्यामुळे अर्थातच तुम्ही सगळी मंडळी जी आज हा कार्यक्रम पाहताय ती या शहरातली जागृत मंडळी आहेत आणि यातल्या प्रत्येकाला
या शहराच्या भविष्याबद्दल चिंता आहे, आणि खास करून जेव्हा शहराचं पर्यावरण असा विषय येतो, पर्यावरणामध्ये नाना प्रकारचे घटक असतात, त्यातला जो सर्वात महत्त्वाचा जो घटक आहे पाणी, त्या पाण्याचं या शहरापुरतं भविष्य काय असेल हा प्रश्न जाणून घेण्यासाठी हे टायटल ऐकून तुम्ही आज इथे तास 1.5 तास जे काय आहे ते ऐकण्यासाठी तुम्ही हजर आहात. याकरता पहिल्यांदा तुमचे सगळ्यांचे धन्यवाद, आणि आजच्या या सेशनला सुरुवात करूया. मी उपेंद्र धोंडे, मी सहज जलबोध अभियान या नावाने एक जलसाक्षरता चळवळ चालवतो. माझा सरकारी अधिकारी म्हणून जरी परिचय असला तरी माझं मुख्यतः सगळी संबोधनं असतात ती सहज जलबोध अभियान या चळवळीशी संबंधित असतात. आणि या चळवळीचं मी फार काही डिटेल जास्त वेळ घेणार नाही. या चळवळीचा मुख्य उद्देश जो आहे तो भूजल विज्ञानासारखा क्लिष्ट विषय लोकांना त्यांच्या साध्या आणि सोप्या भाषेमध्ये समजावा अशा पद्धतीने शिकवता येईल का, अशा प्रकारचा एक प्रयोग आम्ही लिहिण्याच्या माध्यमातून, संबोधनाच्या माध्यमातून, वेगवेगळ्या कृतीच्या माध्यमातून आम्ही करत असतो, आणि म्हणून आम्ही त्याला सहज जलबोध असं नाव दिलेलं. आज सहज जलबोध हा विषय जो आहे तो मांडत असताना आपण पिंपरी चिंचवड शहरापुरतं बोलणार आहोत. साधारणतः आपण सगळे पिंपरी चिंचवड शहराचे नागरिक आहोत. आपल्याला पिंपरी चिंचवड शहराचं प्रशासकीय स्थान याची आपल्याला खूप चांगली कल्पना असेल, कारण देशामध्ये उद्योगाच्या दृष्टीनं, शिक्षणाच्या दृष्टीनं एक ज्याला आपण म्हणतो ना महत्त्वाच्या लोकेशनला म्हणजे वसलेलं असं पुणे शहर, आणि या पुणे शहराचा, पुणे महानगराचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे पिंपरी चिंचवड. पिंपरी चिंचवड हे खास करून उद्योगासाठी, अगोदर ऑटोमोबाईल असेल किंवा टेक्सटाईल, आपले रबर, केमिकल्स, वेगवेगळ्या इंडस्ट्रीज असतील, आणि आता अशात ज्या काही IT सेक्टर्सच्या संबंधित ज्या काही इंडस्ट्रीज आलेल्या आहेत त्यामुळे उद्योगनगरी म्हणून प्रसिद्ध असलेलं हे शहर आहे. आणि अर्थातच जेव्हा एखाद्या शहराला उद्योगनगरी म्हटलं जातं तेव्हा या उद्योगाच्या निमित्ताने, नोकरीच्या निमित्ताने, पोटासाठी म्हणून देशाच्या, म्हणजे फक्त राज्याच्याच नव्हे तर देशाच्या विविध भागातून जे नागरिक असतात ते शहराकडे येत असतात, की ज्या शहरामध्ये त्यांना पोटाला, हाताला काम मिळेल आणि पोटाला भाकरी मिळेल. मुंबईसारख्या शहराची तुम्ही जर स्थिती बघितली असेल तर मुंबई सुद्धा असंच एक स्ट्रॅटेजिक लोकेशनवर असलेलं शहर होतं, की जेणेकरून त्या ठिकाणी उद्योग आणि व्यवसाय जे काही आहे त्याचा जो प्रसार झाला आणि त्या प्रसारामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातनं लोक जे आहेत तिथे येऊ लागले आणि तिथे स्थायिक होऊ लागले, आणि हळूहळू त्या शहराचा असा विस्तार झाला आपण मागच्या 50-100 वर्षामध्ये आपण बघितलेलं आहे. तसंच पुणे शहराचा देखील जो विस्ताराचा जो वेग आहे तो प्रचंड मोठा आहे, आणि ही जी वाढती लोकसंख्या आहे ह्या वाढत्या लोकसंख्येची प्राधान्य आवश्यकता जर काय असेल तर ती आहे पाणी. अर्थात मनुष्य जीवनासाठी जे मनुष्य जीवन आहे ते सुसह्य पद्धतीने, आनंदी पद्धतीने जर जगायचं असेल, आपलं नोकरी आणि व्यवसाय करत, म्हणजे फक्त त्यासाठी फक्त पैसा असून उपयोग होणार नाहीये, फक्त पैसे मिळाले म्हणजे माणसाचं जीवन सुसह्य होईल असं नाहीये, तर एखादं शहर राहण्यालायक असणं त्याचे काही निकष असतात, आणि त्या निकषामध्ये त्या शहरामध्ये असणारी गर्दी, त्या शहरामध्ये असणारे रस्ते, त्या शहरामध्ये असणारी पाण्याची व्यवस्था, त्या शहराची हवा, त्या शहराचं एकूण कायदा आणि सुव्यवस्थेसंबंधातलं नियोजन, अशा अनेक अनेक घटकांवरती ते शहर राहण्यालायक कितपत चांगलं आहे हे त्याच्यावर ठरतं. आणि निश्चितच काही वर्षांपूर्वीपर्यंत, अगदी आत्ताही म्हटलं तरी चालेल, तर देशातल्या अनेक शहरांमध्ये पुणे शहराचं नाव जे आहे ते
राहण्यासाठी अतिशय चांगलं शहर म्हणून अतिशय काही वरच्या क्रमांकामध्ये त्याचा उल्लेख होत होता. परंतु ही स्थिती जी आहे ती मला असं वाटतं की ही कायम नाही आहे. स्थितीमध्ये वेगाने बदल होत आहेत आणि या हा बदलाचा वेग जो आहे तो इतका प्रचंड आहे की आपल्याला ही स्थिती कोलमडून पडेपर्यंत वाट बघण्याची आवश्यकता नाही असं मला वाटतं. पुढच्या 5 वर्षांनंतर, पुढच्या 10 वर्षांनंतर या शहराची काय स्थिती असणार आहे याची चुणूक जी आहे ही आत्ता आपल्याला गेल्या 5 वर्षाचा जर आपला या शहराचा इतिहास जर तपासला तर मला असं वाटतं की फक्त 5 वर्षाच्या इतिहासामध्येच अशा अनेक गोष्टी निदर्शनास येतात की ज्यावरून आपल्याला कळू शकतं की हे शहर कोणत्या दिशेनं निघालंय आणि या शहराचं भविष्य काय असणार आहे. या शहराची एकूणच व्यवस्था आणि त्यातल्या त्यात जलव्यवस्था ही किती सक्षम असू शकते किंवा सक्षम आजच्या मितीला ती आहे का आणि भविष्यामध्ये तिचं काय रूप स्वरूप असेल. मला असं वाटतं की शहरात राहणाऱ्या किंवा शहरात पुढची 10 20 वर्ष 50 वर्ष या शहरामध्ये ज्यांना राहायचंय अशा प्रत्येक नागरिकाला आपल्या या शहराबद्दल चिंता व्यक्त केली पाहिजे आणि फक्त ती शब्दामध्ये व्यक्त करून उपयोग नाही तर ही चिंता आपल्या कृतीमधून सुद्धा दिसली पाहिजे. आणि अशा पद्धतीने जर आपल्याला आपल्या कृतीमध्ये जर या शहराबद्दलची चिंता दिसायची असेल तर मला असं वाटतं की त्यासाठी काही बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला या शहराबद्दलच्या समजून घ्यायला लागतील. आज आपण फक्त जल या विषयाबद्दल समजून घेऊया. बरेचदा जे जल क्षेत्रात काम करणारे जे कार्यकर्ते आहेत ते पाणलोट हा शब्द अनेकदा वापरला जातो. परंतु पाणलोट म्हटलं की डोळ्यासमोर असं एक चित्र येतं की एक टेकडी आहे आणि त्या टेकडीवरनं काही ओहोळ वाहत आहेत. मग हळूहळू ते उताराच्या दिशेने येत आहेत. त्या मुख्य उडा प्रवाहाला अनेक छोटे ओहोळ येऊन मिळत आहेत आणि ते कुठेतरी खाली नदी सपाटीच्या प्रदेशामध्ये जाऊन नदीला मिळत आहेत आणि मग ती नदी पुन्हा पुढे जाऊन मोठ्या नदीला मिळते. असं एक साधारणतः चित्र पाणलोट म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर असतो. परंतु वाढत्या शहरीकरणामध्ये हे चित्र कुठेतरी गायब झालेलं असतं. म्हणजे शहरात ना राहणारा जो विद्यार्थी असेल नागरिक असेल त्याच्या डोळ्यासमोर पाणलोट म्हणलं पाणलोट म्हणजे फक्त ग्रामीण भागातला एखादा काहीतरी विषय असतो असं त्याला वाटतं. परंतु आपण ज्या ठिकाणी राहतोय जिथे कुठे राहतोय शहरातल्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये आपण राहत असून आपणही या निसर्गनिर्मित पाणलोटाचा एक भाग आहोत. आपणही कोणत्या तरी एका पाणलोटाच्या कुठल्या ना कुठल्या एका भागामध्ये राहतो आहोत आणि त्या ठिकाणच्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा आपण वापर करतो आहोत हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. दुर्दैवाने ते शहरी नागरिकांच्या लवकर लक्षात येत नाही. बरेचदा त्यामुळं होतं काय की ग्रामीण पाणलोटाचं जे नियोजन असतं ग्रामीण भागामध्ये जे पाणलोट व्यवस्थापन हा शब्द आपण वारंवार ऐकतो त्या ठिकाणी बंधारे विहिरी बोरवेल तलाव पाझर तलाव जे काही पाणलोट उपचार अशा अनेक अनेक आपल्याला गोष्टी ऐकायला मिळतात की ज्या पाणलोट आदर्श पाणलोट व्यवस्थापन म्हणून त्या केल्या जातात किंवा करायला सांगितलं जातं. म्हणजे आता हिवरे बाजार सारखा विषय असेल निढळ सारखा विषय असेल राळेगण सिद्धी सारखा विषय असेल अशा ठिकाणी अशा पद्धतीचं आदर्श पाणलोट व्यवस्थापन जे आहे ते सांगितलं जातं की या पद्धतीनं ते केलं पाहिजे. परंतु शहराच्या बाबतीमध्ये शहरी पाणलोट म्हणून आपण असा विचार करत. आता तुम्हाला एक पुढची एक छोटीशी स्लाइड दाखवतो. आता या स्लाइडमध्ये ही स्लाइड देखील आपल्या पुणे महानगराची ही स्लाइड आहे. म्हणजे फक्त पीसीएमसीची माझ्याकडे उपलब्ध नव्हते तर ही सगळी पुणे महानगराची आणि याच्यामध्ये वेगवेगळे भाग आहेत. याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल की पुणे शहरातनं पुणे महानगरातनं वाहणाऱ्या काही मुख्य नद्या याच्यातनं दाखवल्या आहेत. सगळ्यात खालच्या बाजूला मोगा पुढे मोठा आणि वरती पवना नदी तुम्हाला दिसते आणि याच्यामध्ये ही नदीचं एकूण त्या जिल्ह्यातली किती लांबी आहे ती पण दाखवली आहे. किती प्रवाह तो किती किलोमीटर लांबीचा तो प्रवाह आहे हे दाखवलंय आणि काही जी महत्वाची धरणं
या नद्यांवरती जी बांधलेली आहेत ती याच्यामध्ये दाखवली आहे. जसं की खडकवासला ज्याच्यातनं पुणे शहराला पाणी पुरवठा होतो, वरसगाव असेल, टेमघर असेल, मुळशी चा जो डॅम आहे, त्यानंतर पवना नदीवरती असलेला जो पवना धरण जे आहे, आणि अर्थातच या स्लाइडवरती असलेला डाव्या बाजूचा जो भाग आहे तो सगळा ज्याला आपण वेस्टर्न घाट असं म्हणतो, पश्चिम घाट, सह्याद्रीचा जो भाग आहे जो की अति पावसाचा किंवा जास्त पावसाचा तो आणि ॲश्युअर्ड पावसाचा म्हणजे दरवर्षी किमान तेवढा पाऊस तिथे पडतोच, अशा पद्धतीने शाश्वत अश्युअर्ड खात्रीचा असा पाऊस पडणारा तो भाग आहे. आणि त्या भागामध्ये मॅक्झिमम जे काही धरणं त्या बांधली गेलेली आहेत आणि त्यामुळे ह्या धरणांचा जे पाणी आहे ते इमिजिएटली आपल्याला वापरायला कुठे मिळू शकतो, तर धरणांचा जो कमांड एरियातला जो सगळ्यात जवळचा भाग असतो त्या भागामध्ये मुख्यतः जे आहे तो शहरांचा विकास होतो, कारण शहरांचा विकास करण्यासाठी शहरांना, उद्योगांना आणि लोकसंख्येला लागणारं जे पाणी आहे ते पाणी जवळपास उपलब्ध असलं पाहिजे. तर पाणी उपलब्ध असेल तरच त्या ठिकाणी लोकसंख्या मोठ्या प्रमाणावरती तग धरू शकेल. आणि म्हणून पुणे शहरामध्ये अशा पद्धतीने वरसगाव, टेमघर, मुळशी, पवना, खडकवासला अशी सगळी जी पानशे अशी जी सगळी धरणं आहेत आणि या धरणांचं जे काही अवाढव्य पाणी साठा आहे हे हा सगळा पाणी साठा जो आहे तो आपल्याकडं भूपृष्ठजल म्हणून उपलब्ध आहे आपल्याला थेटपणे वापरायला. यातलं काही पाणी जे आहे ते पुणे शहरासाठी, उद्योगासाठी आणि पिण्यासाठी तसं मिळतं, तसंच काही पाणी जे आहे ते अपदा स्वरूपामध्ये पुढे वाहून जातं आणि ते पुढे भीमेला जाऊन मिळतं, भीमेच्या मार्गाने ते उजनी धरणाला जाऊन मिळतं. आणि अर्थातच उजनी धरणाच्या कमांड एरियामध्ये असलेली जी गावं आहेत प्रामुख्याने सोलापूर जिल्ह्यातली ही गावं सुद्धा पाण्यासाठी म्हणून याच वेस्टर्न घाटमध्ये पडणाऱ्या पावसावरती अवलंबून असतात. कारण आपण जर सोलापूर जिल्ह्याचा तो भाग बघितला किंवा अगदी बारामती किंवा शिरूर सारखा जर भाग आपण जर बघितला तर या भागामध्ये एकूण पर्जन्याचं जे प्रमाण आहे तो संपूर्ण भाग जो आहे तो अवर्षण प्रवण स्वरूपाचा मानला जातो, पर्जन्य छायेच्या प्रदेशात असलेला तो भाग मानला जातो. आणि त्यामुळे त्या ठिकाणी 700-800 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडत नाही आणि किंबहुना एखाद्या वर्षाचक्रामध्ये तो अगदी 500 मिलीमीटरच्या सुद्धा पेक्षा कमी तो असतो. आणि म्हणून या भागातली शेती, या भागातली लोकसंख्या ही सर्वस्वी भूजलावरती अवलंबून असू शकत नाही, किंवा या भागामध्ये जी काही कुठली धरणं आहेत ती सुद्धा तिथे पडणाऱ्या पावसांवरती भरली जातील अशी शक्यता नसते. आणि म्हणून ज्या भागामध्ये जास्त पाऊस पडतो असा जो सह्याद्रीचा हा जो वेस्टर्न घाटचा जो प्रदेश आहे ह्या प्रदेशामध्ये जे पाणी पडतं त्याच्यावरती जे धरणं बांधलेले आहेत त्या धरणातून एक ठराविक हिस्सा जो आहे तो पुढे सोडावा लागतो आणि मग तो पुढे गेल्यानंतर त्या भागाची गरज भासते. आता जेव्हा आपण जलव्यवस्थापनामध्ये पाण्याची गरज असं म्हणतो त्यावेळेस जसं धरणं बांधून, बंधारे बांधून, तलावाच्या द्वारे जमिनीच्या वर जास्तीत जास्त पाणी अडवणं शक्य असतं आणि ते पाणी लोकांना वापरायला मिळतं, त्याचाच एक दुसरा भाग म्हणजे या संपूर्ण परिसरामध्ये एक प्रकारे जेव्हा पाऊस पडत असतो किंवा पावसाळा सुरू असतो तेव्हा जमिनीमध्ये सुद्धा भूजल स्वरूपामध्ये पाणी साठा वाढत असतो आणि तो साठा अवलंबून असतो त्या ठिकाणच्या भूगर्भ स्थितीप्रमाणे, तिथे माती कोणत्या प्रकारची आहे, तिथे भूस्तर कोणत्या प्रकारचे आहेत त्याच्यावरती अवलंबून असतं की त्या भागामध्ये साधारणपणे पाणी किती येतात. एकूण पाणलोटाचे जे विविध घटक असतात, आता उदाहरण जर सांगायचं म्हणलं तर याच नकाशामध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला काही ठिकाणी हे जे ओढा नाल्यांचं जाळं आहे ते अत्यंत दाट स्वरूपाचं दिसत आहे, काही ठिकाणी ते हॅलो काय म्हटले हा नाही नाही दादा, कंटिन्यू कंटिन्यू, हो कंटिन्यू करते, चुकून कोणा जर माईक ऑन झाला असेल. इट्स ओके. तर या या स्लाइड वरती ज्या ठिकाणी खूप जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला जे ओढे प्रवाहांची डेन्सिटी दिसते खूप जास्त दाट जाळं दिसते तो भाग बघा. आणि काही खालच्या भागामध्ये जर तुम्ही गेला तर तुम्हाला असं लक्षात येईल की त्या ठिकाणी त्या ओढे प्रवाहांचं जे जाळं, खास करून या वरसगावच्या खालच्या बाजूला जर बघत असाल खडकवासल्यापर्यंत, तर ते जाळं तुम्हाला थोडंसं कमी झालेलं दिसतंय. तर हे जे
याला मी ड्रेनेज डेन्सिटी म्हणतो. हे ड्रेनेज डेन्सिटी दोन कारणामुळे कमी असू शकते. एक तर त्या ठिकाणी असलेले भूरूपांचे चढ उतार, आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी असणारी भूगर्भस्थिती. आणि म्हणून याच्यावरून आपल्याला अंदाज असा लावता येऊ शकतो की कोणत्या भागामध्ये पाण्याला खूप जास्त उतार आहे आणि पाणी त्या ठिकाणी थांबत नाही. आता परवा मी मुळशी परिसरामध्ये सर्वे करायला गेलो असताना त्या भागामध्ये सरसकट पश्चिम घाटामध्ये हाच प्रॉब्लेम आहे की तिथे जेव्हा पावसाळा असतो तेव्हा अगदी 1500 2000 मिलीमीटर पर्यंत पाऊस पडतोय आणि त्यामुळे ही धरणं भरतात. परंतु डिसेंबर जानेवारी नंतर म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटेल की सोलापूर आणि पुणे जिल्ह्यांची एवढी मोठी लोकसंख्येची गरज भागवणारं जे पाणी ह्या वेस्टर्न घाटमध्ये निर्माण होतं, त्याच वेस्टर्न घाटमध्ये त्याच धरणांच्या जवळ असणाऱ्या ज्या वाड्या वस्त्या आहेत त्यांना उन्हाळ्यामध्ये टँकरची गरज पडते किंवा त्यांना उन्हाळ्यामध्ये पाणी उपलब्ध असत नाही. ते का असत नाही? कारण त्या ठिकाणी जमिनीच्या वर साठवलेलं जे पाणी आहे ते त्यांच्या वस्त्यांच्या जवळ तिथे उपलब्ध नाहीये, आणि जमिनीच्या आत म्हणजे भूजल स्वरूपामध्ये जे पाणी उपलब्ध असलं पाहिजे ते त्यांना उपलब्ध होत नाही. कारण भूजलाला सुद्धा तितकाच उतार असतो आणि डिसेंबर नंतर म्हणजे पावसाळा थांबल्याच्या नंतर लगोलग ते पाणी जे आहे ते पुढे वाहून निघून जातो आणि तिथला जो ऍक्विफर आहे किंवा जलदर आहे तो कोरडा पडतो. आणि म्हणून उन्हाळ्यामध्ये धरण उशाला आणि कोरड घशाला अशा स्वरूपाची स्थिती जी आहे ती या सगळ्या पट्ट्यामध्ये होते. परंतु ह्याच उतारानंतर येणारा जो भाग आहे ज्या भागावरती नाशिक असेल किंवा नाशिक ते बँगलोर हा जो संपूर्ण हायवे आहे या हायवेवरती वसलेली जेवढी म्हणून शहरं आहेत मग त्याच्यामध्ये कराड असेल, कोल्हापूर असेल, सातारा असेल, पुणे असेल, नाशिक असेल, ही सगळी शहरं जी आहे ही शहरं मात्र पाण्याच्या दृष्टीनं अतिशय सुखी शहरं असं मानलं जाईल. कारण ह्या धरणांचं पाणी जे आहे ते इमिजिएटली त्यांना वापरायला मिळते आणि मग त्याच्यानंतर उरलेलं पाणी जे आहे ते अतिरिक्त पाणी जे आहे ते पुढे लोकांना मिळते. आणि म्हणून ही सुखी शहरं असल्यामुळेच त्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पाणी उपलब्ध असल्यामुळे ही शहरं अशी वाढत चाललेली आहेत. पण भूजलाचा जर विचार आपण केला तर जी पाणलोटाचे जे गुणधर्म असतात त्या गुणधर्मानुसार ज्या वेळेस शहरीकरण एखाद्या आपण एक पाणलोट गृहीत धरू आणि त्या ठिकाणी आपण असं मानूया की शहरीकरणाचा जो वेग आहे तो अद्याप तेवढा नाहीये. म्हणजे नैसर्गिक भाग 60-70% पेक्षा जास्त नैसर्गिक भाग जो आहे तो खुला आहे, वनीकरण असलेला किंवा उघडा शेती असलेला असा अशा स्वरूपाचा तो भाग आहे. तर त्या ठिकाणी साधारणतः ज्याला आपण नॅचरल ग्राउंड कव्हर म्हणजे जमिनीचं आच्छादन जे आहे ते अजूनपर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं नाहीये. अशा ठिकाणी काय होतं, 25% जो काही पाऊस पडतो एकूण एकूण पावसापैकी 40% पावसाचं इव्हॅपो ट्रान्सपोरेशन म्हणजे बाष्पीभवन आणि बाष्पोत्सर्जन होतं, 10% हा अपधाव म्हणून पुढे वाहून जातो. त्यातलं 25% जे आहे ते शॅलो इन्फिल्ट्रेशन म्हणजे जमिनीच्या उथळ जलधारामध्ये ते झिरपून जातं आणि 25% जे आहे ते खोल जलधारामध्ये, हे साधारणतः नैसर्गिक परिस्थिती असू शकते. अर्थात ही आकडेवारी सर्व भूस्तरांमध्ये एकसारखी नसते, पण फक्त शहरीकरणामध्ये करण्यामुळे बदल कसे होतात हे दाखवण्यासाठीची ही आकडेवारी आहे. आता इथे 25% म्हटलं याचा अर्थ 25% शॅलो ऍक्विफर मध्ये किंवा डीप ऍक्विफर मध्ये रिचार्ज होतोच असा नाही. पण साधारणतः जर जमिनीचं आच्छादन बदलल्यानंतर कसा बदल होतो हे दाखवण्यासाठी हा चार्ट तुमच्या समोर आहे की नॅचरल ग्राउंड कव्हर असताना समजा ही जर परिस्थिती असेल तर त्याच भागामध्ये तशाच स्थितीमध्ये समजा 10-20% आच्छादन वाढलं. आता 10-20% आच्छादन एखाद्या शहराच्या दृष्टीनं काय वाढू शकतं, तर त्या ठिकाणी नवीन रस्ता निर्मिती होऊ शकते, नवीन इमारती होऊ शकतात, जुनी झाडं तोडली जाऊ शकतात, टेकड्या ज्या आहेत त्या सपाट केल्या जाऊ शकतात. कोणत्याही प्रकारचे शहरीकरणाचे जे बदल असतात ते बदल जर 10-20% एवढ्या प्रमाणामध्ये जर झाले तर जे आधी 25% शॅलो उथळ जलधारामध्ये जो झिरपा व्हायचा तो 25% वरून 21% वरती येईल आणि पुढे तो जो डीप होता खोल जलधाराचा जो झिरपा आहे तो सुद्धा 25% वरून 21% होईल आणि रनअप मात्र जो आधी 10% होता तो 20% होणार आहे. आणि जे इव्हॅपो ट्रान्सपिरेशनने 40% पाणी जायचं ते आता 38% जाणार आहे.
आता आपण असं समजूया की शहरीकरण अजून थोडं वाढलं, म्हणजे ते आता 35 ते 50% एवढ्या प्रमाणामध्ये शहरीकरण झालेलं आहे असं आपण समजूया. या भागामध्ये काय होतं की जे शॅलो म्हणजे उथळ जलधरातला रिचार्ज आहे तो 20% होतो, आणि जो खोल जलधराचा रिचार्ज आहे तो आता थेट 15% वरती येतोय, आणि जे इव्हॅपो ट्रान्सपिरेशन आहे ते फारसं कमी होत नाही, ते 35% होत आहे. आणि वाढतंय काय तर अपदाह वाढतोय, जो कधी 10% होता, जो 10% वरनं 20% वर गेला, आता तो 30% होतो. आणि जेव्हा या आच्छादनाची मर्यादा ही 75% पेक्षा पुढे जाते तेव्हा काय घडतं, तेव्हा इव्हॅपो ट्रान्सपिरेशन जे आहे बाष्पीभवन, बाष्पोत्सर्जनानं वाया जाणारं पाणी हे 30% राहतं, 30% जातं. ते अपदाहामध्ये प्रचंड मोठी, म्हणजे जो नॅचरल 10% रन ऑफ अपदा होता तो आता 55% झालाय, आणि जो उथळ जलधर जो रिचार्ज करायचा 25% तो आता फक्त 10% करणार आहे, आणि जो डीप म्हणजे खोलीवरचा जलधर होता जो आपण वापरत होतो जो 25% रिचार्ज व्हायचा तो आता फक्त 5% होतो. हा साधारणतः म्हणजे शहरीकरणाचं पर्सेंटेज जसं जसं वाढतंय तसं तसं काय होणार आहे, तिथल्या इव्हॅपो ट्रान्सपिरेशन मध्ये म्हणजे बाष्पीभवनामध्ये फरक पडणार आहे, त्या ठिकाणच्या अपदावामध्ये फरक पडणार आहे, आणि त्या ठिकाणच्या रिचार्ज मध्ये सुद्धा फरक पडणार. आता समजा इव्हॅपो ट्रान्सपिरेशन मध्ये फरक पडला तर काय होणार आहे, तर त्या ठिकाणच्या हवेवरती परिणाम, म्हणजे काय होणार आहे, त्या ठिकाणी जे पाणी उपलब्ध जी वनस्पती जीवन जे होतं त्या वनस्पती जीवनामध्ये फरक पडणार आहे. त्यानंतर जिथे अपदाव वाढला, जिथे 10% अपदाव होता तो आता 55% म्हणजे 5 पट अपदाव जिथे वाढलेला आहे, तिथे छोट्याशा शॉवर्स मध्ये अगदी 10-20 मिलीमीटरचा जरी पाऊस आला तरी फ्लडिंग सारखी कंडिशन तयार होणे ज्याला आपण म्हणतो अशा स्वरूपाचं चित्र त्याच्यामध्ये तयार होतं. आणि सगळ्यात मोठं म्हणजे रिचार्ज मध्ये जेव्हा डीप ॲक्विफर हा फक्त 2 ते 5% रिचार्ज होणार असेल, तर एवढ्या मोठ्या लोकसंख्येनं त्या शहरामध्ये जर भरमसाट बोरिंगचा वापर केला किंवा विहिरीचा वापर केला तर त्या ठिकाणचे ॲक्विफर आहेत ते झपाट्यानं संपू शकतात. म्हणजे मागच्या 10 वर्षामध्ये समजा बोरवेलची किंवा विहिरींची वॉटर लेवल फक्त 2 मीटरनं खाली गेली असेल तर याचा अर्थ असा अजिबात नाही की पुढच्या 10 वर्षामध्ये सुद्धा फक्त ती 2 मीटर जाईल किंवा 2 ची फार फार तर 4 होईल, असं ते होणार नाही. तिच्या 10 वर्षामध्ये ती 2 ची 20 मीटर असू शकते, 20 ची ती अजून जास्त असू शकते. सांगण्याचं तात्पर्य काय आहे की हा जो वेग आहे हा वेग प्रत्येक वेळेस जसं ते बँकेमध्ये चक्रवाढ व्याज असतं ना, की आपण समजा 5% व्याजानं पैसे घेतलेले बँकेकडनं तर याचा अर्थ दर महिन्याला फक्त 5% असं न होता त्याच्यावरती चक्रवाढ पद्धतीनं ते व्याज लागून एकूण वर्षाची सरासरी व्याज काढलं तर ते 5% निघत नाही तर ते त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक पटीनं निघतं. तसंच शहरीकरणाचा हा वाढलेला जो वेग आहे त्या वेगामुळे हे होणारे जे इतर परिणाम आहेत मग ते अपदावासारखे असतील, रिचार्जच्या स्वरूपातले असतील, बाष्पीभवनाच्या स्वरूपातले असतील, हे परिणाम हे कितीतरी पटीत वेगात वाढतात. आणि जेव्हा इतक्या वेगाने वाढतात तेव्हा अर्थातच आपल्याला त्याच्यावर काही उपाय करायचा असेल तर ते उपाय करणं शक्य होत नाही. आता एक छोटीशी ही स्लाइड आहे, आता याच्यामध्ये 2003, 2013 आणि 2023 या 3 दशकांचा आढावा याच्यामध्ये घेतलेला आहे आपल्या पिंपरी चिंचवड शहरापुरता. याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे की साधारणतः पिंपरी चिंचवड शहराचा जो एकूण एरिया आहे त्यापैकी जे बांधकाम ज्याला आपण म्हणतो जो कव्हर्ड एरिया आहे ज्याला मगाशी मी आच्छादन असा शब्द वापरला ते साधारणतः कसं कसं बदलत गेलंय. वॉटर बॉडीज, इथं मी पाणी म्हटले हे वॉटर बॉडी या अर्थाने, म्हणजे त्याच्यामध्ये नदीची जी रुंदी आहे तिथे असलेले तलाव असतील किंवा ज्या काही शॅलो वॉटर बॉडीज आहेत त्याचं साधारणतः आकारमान याच्यामध्ये दिलेलं आहे. वनस्पती म्हणजे वनसंपदा या अर्थाने साधारणतः किती एरिया हा वनसंपदेनं कव्हर केलेला आहे. पडीक जमीन जिथे वनसंपदाही नाही आणि वॉटर बॉडी नाही आणि बांधकाम पण नाही आहे, अशा तिन्ही गोष्टी नसलेली जी मैदानं किंवा ज्या ठिकाणी अशी पडीक जमीन आहे ती किती होती, आणि ह्या सगळ्यातनं अपदाव किती निर्माण व्हायचा आणि त्याच्यामध्ये आता कसा फरक पडलाय. 2013 मध्ये जर आपण बघितलं तर साधारणतः
2003 पासून ते 2023 पर्यंत जर बघितलं तर आपण 85.74 वर्ग किलोमीटर पासून 137.26 पर्यंत गेलेलो आहोत. म्हणजे हे ऑलमोस्ट 1.5 पटीपेक्षा जास्त हे वाढलेलं आहे. पाण्याच्या बाबतीत जर बघितला तर सुरुवातीला ते 18.37 होतं, त्यानंतर ते 40.63 असं वाढलेलं होतं 2013 पर्यंत. अर्थात त्यावेळेस जे काही कोणत्या उपाययोजना केल्या असतील किंवा त्यावेळेसच्या मोकळ्या जागांमध्ये साठवलेलं पाणी असेल, पण 2013 नंतरच्या शहरीकरणाच्या वेगाने पुन्हा एकदा ते 28.15 इतकं खाली आलेलं आहे. वनस्पती क्षेत्र जर आपण बघितलं तर ते मात्र सातत्यानं खाली येत आहे, ते 2.14 वरून 1.25 वरती आलेलं आहे. आणि मग 2003 ते 2020 वर्षामध्ये ते 2.14 ते 1.25 इतकं खाली आलं असेल, म्हणजे जवळपास 1.25 सव्वाचा 1.15चा त्यामध्ये फरक जर असेल तर मला असं वाटतं की मग पुढचं ह्याच वेगानं जर पुढचे 20 वर्ष पकडले तर कदाचित ते शून्य असेल, किंवा पुढच्या 20 वर्षाकरता नव्हे तर पुढच्या 10 वर्षामध्ये ते कदाचित 20 इतकं सुद्धा कमी असू शक शून्य इतकं सुद्धा कमी असू शकतं. या उलट पडीक क्षेत्र जे आहे, लोकांना शहरीकरणामुळे राहायला लागणारी जागा, शेती करता लागणारी जागा, उद्योगधंद्या करता लागणारी जागा, त्याच्यामुळे जागा बळकावणे किंवा जागेचा विनियोग करणे, उपयोग करणे याचं प्रमाण वाढलेलं आहे. त्याच्यामुळे एकेकाळी 114.65 इतकी असणारी पडीक जमीन जी आहे त्यात 54.25 इतकी राहिलेली आहे, आणि कदाचित इथून पुढे ती अजूनही त्यापेक्षा कमी होईल. याच्यामध्ये मी पडीक जमीन, वनस्पती आणि वॉटर बॉडी हे तीनच कॉलम का घेतलेले आहेत, तर हे कॉलम याच्यासाठी महत्वाचे आहेत की जो झिरपा दर असतो, जमिनीमध्ये झिरपण्याचं जे प्रमाण असतं ते भूरूपाप्रमाणे बदलतं. म्हणजे तुमच्याकडे असलेल्या पाणलोटामध्ये ह्या तीन गोष्टींचं प्रमाण काय आहे, पडीक जमीन किती आहे, वनस्पती वनसंपदा किती आहे आणि वॉटर बॉडीज किती आहेत, ह्या तीन गोष्टींवरती त्या ठिकाणी तुम्हाला किती झिरपा होऊ शकतो आणि किती अपदा होऊ शकतो हे त्याच्यावरनं ठरणार. आणि मग आता याच्यामध्ये आपण फक्त अपदाव मोजलेला आहे. जर आपण अपदाव जर बघितला तर 2003 ला जर बेस इयर आपण पकडलं, 2003 ला किती होता अपदाव या शहरामध्ये, तो जर पकडला तर आता 2023 मध्ये तो 60% इतका तो अपदाव वाढलाय. म्हणजे सुरुवातीला तो 5,158 घनमीटर प्रतिसेकंद एवढा अपदाव आपल्या शहरात व्हायचा, तो आता 8,258 इतका वाढलेला आहे. आणि अपदा वाढला म्हणजे काय, हे जे फ्लॅश फ्लड्स तुम्हाला दिसत आहेत वेगवेगळ्या भागामध्ये, थोडासा पाऊस झाला तरी तुम्हाला वेगानं वाहणारं जे पाणी दिसतंय, पुलाखाली साचलेलं पाणी दिसतंय, ट्रॅफिक जाम झालेला दिसतोय, पूरस्थिती ज्याला आपण म्हणू शकतो, अशी जी थोड्या थोड्या पावसानं सुद्धा झालेली दिसते. पावसाच्या प्रमाणात फारसा काही फरक पडलेला नाहीये, परंतु असं नाहीये की आता मागच्या आधीच्या पावसाळ्यापेक्षा आता खूप पाऊस होतोय म्हणून पूर येतोय, अशातला भाग नाही. तर पूर येण्याचं कारण म्हणजे अशा पद्धतीचं जो लँड यूज आपला जो पॅटर्न बदललेला आहे. आता खालच्या चित्रामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता, लाल रंगामध्ये जे काय दाखवलेलं आहे याच्यामध्ये ते सेटलमेंट्स आहेत. सेटलमेंट्स म्हणजे निवासस्थान किंवा उद्योगासाठी बांधलेल्या इमारती या सगळ्या आहेत. त्या 2003 2013 आणि 2023 कशा पद्धतीने वाढलेल्या तुम्हाला दिसू शकता. आणि हिरवा भाग जो आहे तो साधारणतः वनस्पती किंवा वनसंपदा असं दाखवतो की तो सुद्धा 2013 च्या आसपास कसा होता तुम्ही बघू शकता, आणि 2023 ला त्याची काय स्थिती झालेली आहे. आणि तिसरा जो भाग आहे तो वॉटर बॉडीजचा आहे, तो वॉटर बॉडी ऑलमोस्ट अगदीच निष्क्रिय म्हणजे बिलकुलच संपलेले आहेत काय असं आहे. फक्त नदी आणि नदीवर पुढे असलेला एक दोन छोटेसे तलाव एवढंच वॉटर बॉडी याच्यामध्ये दिसत आहेत. हा एक वेगळ्या प्रकारचा नकाशा आहे. हा नकाशा आपल्या याच्या वेबसाईट वरनच घेतलेला आहे, सरकारी वेबसाईट वरनच. याच्यामध्ये सुद्धा शासन स्वतः याच्यामध्ये सांगते की आपल्याकडचं जे एकूण अर्बनायझेशन आहे ते कशा पद्धतीने वाढतंय. आणि मग याच्या अनुषंगाने जे काही प्रश्न आहेत, जे की आपण सगळेजण ज्या प्रश्नांशी परिचित आहात, कदाचित ह्या फोटोमध्ये तुमच्यापैकी काही लोक दिसतही असतील, तर एकूणच अशा पद्धतीने आपल्याला जे काही अर्बनायझेशन इफेक्ट जो दिसतोय की लोकांना आता जमिनीला सोन्याचे भाव आलेले आहेत, आणि त्यामुळे जिथे जिथे म्हणून टेकडी सपाट करता येईल, जिथे जिथे म्हणून झाडं तोडता येतील, जिथे जिथे म्हणून नदी आणि ओढ्यांवरती भराव टाकून जमीन निर्माण करता येईल, अशा पद्धतीने अगदी भरमसाठ अशा पद्धतीने
जमिनीवरचं जे आक्रमण जे आहे, अतिक्रमण जे आहे ते सुरू आहे, आणि त्याचा परिणाम काय होतोय? तर त्याचा परिणाम हा, जसं मी आता या टेबलमध्ये तुम्हाला सांगितलेला आहे की हा तो परिणाम होतो, याच्यामध्ये ऍक्च्युली अपद्हवाबद्दलच मी दिलेलं आहे, पण हाच टेबल पुढे एक्सटेंड केला तर तो झिरपादाराच्या बाबतीत सुद्धा सांगता येईल, किंवा भूपृष्ठ जल साठे जे आहेत त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा सांगता येईल। साधारणतः टेकडी फोड सारखे विषय आहेत, पानेर पाषाणला तुम्ही बघितलं असेल की वसुंधरा स्वच्छताचे जे कार्यकर्ते आहेत ते, किंवा पुण्यामध्ये सुद्धा तुम्ही बघत असाल की टेकडी वाचवण्यासाठी लोक जीवतोड प्रयत्न करतायत। कारण दरवर्षी आपण बघतोय की पुणे शहरामध्ये आता ज्या भागामध्ये कधीही अशा पद्धतीचं चित्र नव्हतं ते आता दिसू लागलेलं आहे। अगदी आता एनडीआरएफ कडनं किंवा ज्या काही दुसऱ्या स्वयंसेवी संस्था आहेत त्यांच्याकडनं आता पूरस्थितीमध्ये, म्हणजे पुण्यामध्ये पूरस्थितीवरती अशा काही कार्यशाळा घ्यावा लागतील असं कदाचित कोणी 20-25 वर्षापूर्वी विचार केला नसेल। म्हणजे पानशेतचं धरण फुटल्यानंतर आलेला पूर जर सोडला तर तो एक मानवी चूक होती असं म्हणून लोक विसरून गेले होते, आणि पुण्यामध्ये पुन्हा कधी भविष्यामध्ये अशा पद्धतीचं पूरस्थिती कधी होणार नाही अशा भ्रमामध्ये होते। परंतु तो भ्रम आता मागच्या दशकामध्ये जर बघितला असेल तर बाणेर पाषाणसारख्या भागामध्ये असेल, पुण्यात मुळामठेच्या काठाशी असलेला भाग असेल, आणि आता आपल्याकडे अजूनही पवनामळीच्या रूपाने आपल्याला पूरस्थिती तशी दिसत नाहीये। परंतु मागच्या काही 2-3 वर्षाचा जर तुम्ही अनुभव घेतला तर पवनेच्या काठी सुद्धा असणाऱ्या काही वस्त्यांमध्ये अशा पद्धतीने पाणी जाण्याचं जे दादा प्रमाण आहे एकच ते मिनटं हळूहळू। इंटरप्ट करतो, मे बी हा सेशन सगळ्यांना एंड होईल, आपण परत सेम लिंकला जर सेशन एंड झालं तर आपण परत सेम लिंकला जॉईन करूया. येस येस ठीक। अजून माझं आत्ता 9वी स्लाईड चालू आहे, अजून साधारणतः 7-8 स्लाईड असतील। ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपल्याला जे पूरस्थितीचा जो प्रकार आहे तो आता आपल्याला वारंवार पाहायला मिळतोय आणि तो भविष्यामध्ये वाढत जाणार। सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा जलव्यवस्थापनाबद्दलचा जो प्रश्न आहे तो